अतिशय प्रतिकूल परिस्थिति मधून ज्यांनी या संपूर्ण असलेल्या वारकरी संप्रदायाला आत्मसात केलं, ते अधिभक्त परायण आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे, कधी त्यांना धर्माचार्य म्हटलं जातं, त्यांना मी धन्यवाद देतो की ते आज शिवजन्मभूमीमध्ये आले आणि सुंदर अशा पद्धतीचं सृष्टावे असं कीर्तन त्यांनी केलं। मी शिव चिदंबर कमिटीच्या वतीने आणि आपल्या तालुक्याच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो, त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की सुंदर अशा पद्धतीने त्यांनी कीर्तन पुष्प या ठिकाणी समर्पित केलं। अच्छा, या कार्यक्रमाला अधिष्ठान आहे भाऊंचं, आपल्याला माहीत आहे भाऊंनी आपल्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या आणि त्या अधिष्ठानाची व्याप्ती घेऊन प्रत्येकजण आपल्या परीने या इथे येऊन एक रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत अनेकांनी आपापल्या पद्धतीने मदती सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं 11 वर्ष आपण सुद्धा स्वप्नवत पाहतोय। महाराज म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपली पंढरी आहे, तपपूर्ती आहे आणि त्याची सुरुवात किंवा किंबहुतरी जबाबदारी आपण सर्वांना स्वीकारायची आहे। मी पाहतोय की अनेक वर्षापासून मी तसं न चुकता इथे येतच आलेलो राहिलेलो आहे, करोनाचा कार्यकाळ जर सोडला तर मी नेहमीच इथे आलेलो आहे, अनेक वेळेला माझे कळत न कळत दर्शन सुद्धा इथे आलेले आहे। मला वेळ असेल तर गाडी या बाजूने घ्यायची, फिरायचं, 2 मिनिटं दर्शन घ्यायचं, निघून जायचं। अच्छा, या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे नेते, लोकनेते सन्माननीय शरदराव रेड्डी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय हरिभक्त परायण फुलसुंदर महाराज या ठिकाणी आहे। अच्छा, कार्यक्रमाला कीर्तन सेवेला ज्यांनी आकार द्यायचा, स्वरूप द्यायचा, रंगत संगत भरायचं काम केलं, ते सगळे गायनाचार्य असेल, टाळकरे असेल, मृदुंगमणी असेल, विनेकरे असतील, बालदार, चौकदार या गोष्टीची वाट पाहते राष्ट्रवादी या गोष्टीची हुशार आहे, आमचे पक्ष मित्रपक्ष हुशार आहे, कधी त्यांना उद्धव साहेब आवडला नाही पण आता फार आवडायला लागलं हो। काय करायचं आता या राजकारणाला, राजकारणाची दिशा म्हणावी की दशा म्हणावी आमचा आम्हाला कळेनास जात आहे, पण चांगलं होतं या गोष्टी। आयुष्याच्या जीवन कर्मामध्ये टाक्याचे घाव स्वतःशिवाय देव पण येत नाही, स्वसावं तर लागेल ना सर्वांना, त्यात मी काय वेगळा नाही। आणि म्हणून या जनव्यवस्थेचा कारभार करत असताना राज्य शक्तीच्या पाठीमागे धर्माचं अधिष्ठान फार महत्वाचं आहे। मी आलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि खाली बसलो। महाराजांनी छत्रपती शिवरायांचं उदाहरण दिलं आणि ही गोष्ट खरी आहे, छत्रपती शिवरायांनी या हिंदुस्थानाचं अखंड व्यवस्थापन जागृत ठेवलं आणि म्हणून अख्ख्या जगामध्ये डंका आहे तो छत्रपती शिवरायांचा, त्या शिवरायांच्या पाठीमागे आशीर्वाद राहिला तर या धर्मपीठाचा, शिवरायांच्या पाठीमागे धर्मपीठाचा आशीर्वाद राहिला। आणि म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम चाललोय त्या दिशेने, मी सुद्धा आलो आलो, तुमची इच्छाच आहे रामदास महाराज, आम्ही ते सुद्धा करू, त्याच्यात आम्ही मागं हटणार नाही, पण तरी सुद्धा एक आव्हान देऊन जाईल, मी पुन्हा येईल। काय आव्हानाशिवाय नाही ना, शिवरायांनी आव्हानं दिली, आव्हानं दिली पाहिजे, चढ उतारांचं आयुष्य आहे। मला आनंद वाटतो तुम्हाला एक सांगू, शरदराव आमचे नेते तिथे बसलेत पण ते मुलीची गोष्ट खरी आहे, अतिशय कमी बोललं आणि हृदयामध्ये सर्वांच्या बाबतीमध्ये जात पक्षाच्या सगळ्या गोष्टी बांधव ठेवून मग तर कीर्तन कोणासाठी करायचं, तर तुम्ही सर्वांनी वेळ दिला, अतिशय चांगले दृष्टांत, 2-3 मला पण सगळ्या शेवटच्या वेळेला उपयुक्त ठरले। खरं तर खरी गोष्ट आहे की बुद्धी आणि मन याची तफावत कायमस्वरूपी आहे आणि रोजच्या चलनामध्ये आपण बघा ना, प्रत्येक जण अनुभव घ्या। महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिला,
आपलं मन एक सांगतं, आपली बुद्धी एक काम करतं. आणि मग त्या गोष्टीला अनुसरून एक वाक्य बोलतो, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल, पंगत चुकले तर एक वेळचं जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकेल. ही मात्र गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.